जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आणि गरीब वंचित दलित आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूतप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे सेवा कार्य करतात. त्या अनुषंगाने भाजपच्या वतीनं बुधवारी वृद्धाश्रम आदिवासीवाडी आणि हॉस्पिटलमध्ये फळवाटप करण्यात आलं. तसेच श्री रामशाय ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील वृद्धाश्रम आदिवासीवाडी आणि हॉस्पिटलमध्ये फळांचं वाटप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलंय. तसेच सेवा सप्ताहानिमित्त श्री रामशाय ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतलाय. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अप्पा भागीत, युवा नेते शेखर शेळके, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, शुभम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.